रद्दी हाईवे में करोड़ों रुपए की घोटाले होने के साथ साथ तत्कालीन तहसीलदार मंडल अधिकारी पटवारी ने 1 करोड़ दूसरे के खाते में डाइवर्ट करने की जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान दिलीप किशन नेहरे द्वारा दी है। कृषि भूमि मालिक को 1 करोड़ कम भुगतान किया गया। शासन के आदेशानुसार खेत जमीन का पैसा सही दिया गया, लेकिन तहसीलदार पटवारी मंडल पदाधिकारियों की साठगांठ से किसान को कम भुगतान कर सरकार को ठगने की साजिश रची। ऐसा खुलासा पत्र परिषद में किसान दिलीप किशन नेहरे द्वारा किया गया है। अगर अधिकारी इस मामले में एकत्र किए गए धन की वसूली नहीं करते हैं तो हम समृद्धि राजमार्ग पर परिवार के साथ भूख हड़ताल करेंगे। जी शेती आम्ही विकत विकली होती ते वक्रतुंड बिल्डर्सला विकली होती आणि पूर्ण शेती विकल्यानंतर म्हणजे आम्ही त्याच्यामधली उर्वरित 1.42 R बिल्डरला रजिस्ट्री करून दिली आणि जी उर्वरित जमीन होती 1.08 ती समृद्धीला गेली। त्याच्या समृद्धीचा अवॉर्ड म्हणजे 7 वर आपण त्याला समृद्धीला गेला आधी, मग त्याच्यानंतरमध्ये ते रजिस्ट्री केल्याच्या नंतरमध्ये समृद्धी म्हणजे ते 7 वरा गेला 4 लोकांचा, ज्यावेळेस म्हणजे आम्हाला सांगितलं रजिस्ट्री करायची आहे, नंतर म्हणजे तहसीलदार ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर मी तिथे बिल्डरचे नावं दिसले, त्यानंतर मध्ये मी पाटील मॅडम होत्या त्यांना रिक्वेस्ट केली की ते ह्या लोकांचे नाव आले कसे, ते म्हणजे मी म्हटलं की तुमच्यानी सरकारसमोर ते नावं काढायचे आहे कारण की आमची स्वतःची जमीन गेली आहे, बिल्डरची तिथे काही जमीन गेली आहे नाही। तर ते मॅडम म्हणत होती हे नावं काही निघत नाही म्हणे, तुम्हाला म्हणजे संमती घ्या लागेल म्हणे, तेव्हाच म्हणे याची म्हणे रजिस्ट्री होऊ शकते म्हणे, नाही तर म्हणे जो हमारे खेतों से होकर गुजरता है। मंच पर दिलीप नेहरे, ज्ञानेश्वर नेहरे, लक्ष्मीबाई मोहन राउत, संगीता मनोहर कोहले, रूखमा किसान नेहरे मौजूद थे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।